चला गुड मॉर्निंग महाप्रश्न संग्राम हॅशटॅग राज्यशास्त्र गुरुजींसोबत शाळा भावी अधिकाऱ्यांची या सिरीजमध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो परत एकदा आपण महाप्रश्न संग्राम ची सिरीज सुरू केलेली आहे ज्या सिरीजचा उद्देश एकच विद्यार्थ्यांना सव्वीस हजार प्रश्न एका वर्षात मिळावेत आणि आगामी काळामध्ये त्यांना त्यांच्या स्पर्धा परीक्षेमध्ये वाचनासोबत सराव प्रश्नांचासुद्धा त्यांना एक सपोर्ट मिळावा सराव प्रश्नांसोबत पी वाय क्यूसुद्धा अॅनालिसिस या ठिकाणी आपण घेणार आहोत या संदर्भातला तुम्ही व्हिडिओ काल पाहिला असाल जर नसेल पाहिला तर माझा जो यूट्यूबचा चॅनल आहे किरण गुरुजी एम पी एस सी कंबाईन या चॅनलवरती तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटून जाईल वेळ न घालवता आपण महाप्रश्न संग्रामाची आज सुरुवात करूया आपण महाप्रश्न संग्रामामध्ये प्रकरणानुसार जाणार आहोत कशा नुसार जाणार आहोत प्रकरणानुसार आज आपलं राज्यशास्त्र मी राज्य घटना राज्य प्रशासन किंवा क्वालिटी यापेक्षा काय म्हणेल राज्यशास्त्र कारण की राज्यशास्त्रामध्ये आता तुम्हाला खूप मोठा आवाका तयार करण्यात आलेला आहे आवाका वाढला आहे आता मी अभ्यासक्रमाच्या मागे न लागता फक्त बेसिक समजून सांगेल की आपण शीर्षकनुसार जाणार आहोत आणि आपल्या या शीर्षकाचा जो संदर्भ असेल हा संदर्भ मी एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक त्याचबरोबर कश्यप सरांचं पुस्तक एम लक्ष्मीकांत कश्यप आणि पी एम बक्षी सरांच्या पुस्तकाचा थोडा रेफरन्स घेईल मी एकदम आणखी मध्ये डीडी बसू किंवा फादियान फादिया इथपर्यंत सुद्धा जाऊ शकतो पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे जाण्याची गरज नाही तुम्ही जे काही पुस्तकं वाचता मराठीतनं त्या सगळ्या पुस्तकांचा सोर्स हाच आहे यांच्या शिवाय पुस्तकं तयार होत नाहीत त्याच्यामुळं तुम्हाला डायरेक्ट खोलात असलेल्या पुस्तकांचाच अभ्यास या ठिकाणी देईल तेही प्रकरणानुसार प्रकरणानुसार आपण जाणार आहोत ठीक आहे तर स्टार्ट करू आपली आजची पहिली सिरीज त्याचं प्रकरणाचं नाव आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती आतापर्यंत आलेले पी वाय क्यू आपण पी वाय क्यू घेण्याचा प्रयत्न करू सगळ्यात पहिले नंतर आपण त्याच्यावरती बाकीचे पण क्वेश्चन्स घेण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेल तो फर्स्ट ऑफ ऑल पहिला क्वेश्चन तो म्हणजे टिंबटिंबचा इंडियन काउन्सिल ऍक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा टप्पा आहे भारतीय राज्यघटनेचा एक इतिहास आहे या भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातला त्यातला ऑप्शन नंबर एक अठराशे एक्क्याण्णव ऑप्शन नंबर दोन अठराशे एकसष्ट ऑप्शन नंबर तीन अठराशे एकाहत्तर ऑप्शन नंबर चार अठराशे एक्क्याऐंशी तर इंडिया काउन्सिल ऍक्ट हा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे हा कोणता तर या चार पर्यायांपैकी पर तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे व्हेरी गुड कौशिक वेलकम शुभम हॅलो याचं उत्तर आहे ते म्हणजे दोन ठीक आहे अठराशे एकसष्ट आता अठराशे एकसष्टला जर झालं काय होतं अठराशे एकसष्टला भारताचा काउन्सिल ॲक्ट आला होता तसा विचार केला तर तो, तो पहिला काउन्सिल ॲक्ट होता काउन्सिल ॲक्ट म्हणजे काय तर तो भारताच्या राजकारणासाठी ब्रिटिश सरकार बनवणार आणि ब्रिटिश सरकारच आपल्या भारतामध्ये काम करणार होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता कितीचा तर या साईडला होतं म्हणजे बरं पुढील अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता आणि अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर आपल्या भारतामध्ये सत्ता बदल झाला होता अठराशे अठ्ठावनला एक कायदा त्याला आपण म्हणू राणीचा कायदा तो राणीचा जाहीरनामा आला होता आणि याच्याद्वारे आपलं भारत सरकार किंवा भारताचं प्रशासन भारताचे प्रशासन आता कोण चालवणार होतं तर हे चालवणार होते ब्रिटिश लोक म्हणजे आता आपल्या भारतामध्ये राणीची सत्ता राणीची सत्ता आणि राणीच्या सत्ते सत्ता चालवणार ब्रिटिश संसद म्हणजे ब्रिटिश संसदेच्याद्वारे आता आपल्या भारताचं प्रशासन चालवणार होतं अठराशे सत्तावन्नच्या आधी अठराशे सत्तावन्नच्या आधी सुद्धा राणीच होती परंतु राणीच्या वतीनं ईस्ट इंडिया कंपनी ईस्ट इंडिया कंपनी हे आपल्या भारताचं प्रशासन चालवायची ईस्ट इंडिया कंपनीला फुल पूर्ण अधिकार असायचे तसंच आता ब्रिटिश संसदेला पूर्णपणे अधिकार मिळाले होते आणि या ब्रिटिश संसदेला आपल्या भारतामध्ये एक कायदेशीर प्रणाली आणण्यासाठी किंवा कायदेशीर प्रणाली यावी यासाठी एक महत्वपूर्ण कायदा करणं गरजेचं होतं त्या काळातला कायदा एकदम घाईगडबडीत तयार झाला होता परंतु अठराशे एकसष्टला लॉर्ड कॅनिंग असताना लॉर्ड कॅनिंग असताना भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय सुविधा न्यायपालिका आणि कायदेमंडळ निर्माण व्हावं यासाठी हा कायदा करायला सुरुवात केली किंवा कायदा झाला या कायद्याद्वारे भारताच्या प्रशासनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चेंजेस तयार झाले केले आज जे आपल्याकडं प्रशासन दिसतं आज आपल्याकडे कायदेमंडळ दिसतं आज आपल्याकडं प्रशासकीय व्यवस्था दिसते आज आपल्याकडं न्यायमंडळ दिसतं त्या प्रत्येक गोष्टीचा या कायद्यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्यामुळं अठराशे एकसष्टचा जो कायदा आहे तो अठराशे एकसष्टचा कायदा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे अठराशे एकसष्टच्या कायद्याच्या बाबतीत जर अजून आणखी जर काय म्हणायचं गेलं तर यामध्ये एक काउन्सिल तयार करण्यात आली होती ओके लॉर्ड कॅनिंगच्या काळात अठराशे बासष्टमध्ये मध्ये त्याचं काउन्सिल एक तयार करण्यात आली ज्यामध्ये आपल्या भारताचे आपल्या आपण असं म्हणतो ना भारतीय लोकांना सुद्धा त्या ठिकाणी काय केलं गेलं अपॉइंट केलं गेलं होतं तर तीन लोक अपॉइंट केले गेले होते त्याच्यामध्ये कोण होते तो बनारसचा राजा होता ठीक आहे त्याच्यानंतर पतियाळाचा महाराजा होता आणि सर दिनकरराव होते हे तीन लोक खूप महत्वाचे होते या तीन लोकांनी काय केलं होतं या काउन्सिलमध्ये आपलं स्थान भूषवलं होतं या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला लक्ष्मीकांतचा एक बेस कवर होऊन घेण्याचा प्रयत्न करेल आता नेक्स्ट टाईम म्हणजे आता आपण हे जात बघतोय आपण पी वाय क्यूज पण ज्या वेळेस आता मी तुम्हाला ते पी वाय क्यू संपल्यानंतर याच चॅप्टरवरती आधारित मी तुम्हाला माझ्या काही क्वेश्चन्स या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामुळं काय होईल हा एक चॅप्टर आहे या चॅप्टरवरचे तुम्हाला भरपूर सारे प्रश्न म्हणजे जोपर्यंत हा चॅप्टरचे प्रश्न संपत नाही त्यापर्यंत तोपर्यंत हा चॅप्टर संपणार आपले लेक्चर्समध्ये रोज तुम्हाला दहा पंधरा दहा पंधरा प्रश्न या ठिकाणी येत राहतील कारण की मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला एक्सप्लेनेशन पण द्यायचं आहे म्हणजे एका आठवड्यामध्ये एक चॅप्टर झाला पाहिजे असं माझं टार्गेट आहे आणि मला असं वाटतं की कदाचित आपले तीन चार दिवसातच एक एक चॅप्टर कम्प्लीट होते पण ह्या अशा बेसनं आता तुमचा इथून पुढं प्रश्नसंग्राम होणार आहे आणि जर हा प्रश्नसंग्राम या बेसनं जर झाला ना तर मी खरंच सांगतो महाराष्ट्रात अशी कुठलीच सिरीज नाही आहे की जी तुम्हाला एवढा परिपूर्ण आणि परफेक्ट नॉलेज देईल ह्या प्रश्नसंग्रामामध्ये दे खरंच दम आहे परंतु आत्तापर्यंत दो दोन वेळा हे अनसक्सेसफुल अटेम्प्ट झालेले आहेत पण आता हा माझा तिसरा हा सक्सेसफुल अटेम्प्ट करायचाच आहे अशाच इराद्याने मी या ठिकाणी उतरलो ठीक आहे याचं उत्तर काय येईल मित्रांनो दोन आन्सर इज टू पुढचा क्वेश्चन असं बॅकग्राऊंड एक सेटअप करतो क्वेश्चन नंबर दोन आहे घटनात्मक सुधार करण्यासाठी घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर एकोणीसशे तीसमध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचं ठरवलं होतं मग गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च एकोणीसशे तेत्तीसमध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली ठीक आहे तर मग कितव्या ठीक आहे वेळा गोलमेज पाहिजे होत गोलमेजच्या पुढं एक ब्लँक फाईल पाहिजे होती टिंबटिंब गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने त्याचं उत्तर काय आहे तर तिसऱ्या गोलमेज परिषदेनं आता तुम्हाला गोलमेज परिषद कधी झाल्या ते पण माहिती पाहिजे म्हणजे इथं थोडासा हिस्ट्री येतो परंतु पॉलिटीच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर तुम्हाला सगळ्यात पहिली माहिती हे पाहिजे की ह्याची नक्की सुरुवात कोण झाली कुठली सुरुवात तर नव्या राज्य घटनेची मागणी असा विचार केला तर नव्या राज्य घटनेची मागणी या मागणीची सुरुवात झाली एकोणीसशे चोवीस पासूनच एकोणीसशे चोवीस पासून सत्तेत आलेलं जे स्वराज्य पक्ष होतं त्या स्वराज्य पक्षाने त्याची मागणी केली होती स्वराज्य पक्षाने याची मागणी केल्यानंतर त्या काळात बर्कन हेड नावाचा एक व्यक्ती होता तो भारत मंत्री होता बर्कन हेड त्या बर्कन हेडनं चॅलेंज दिलं होतं की भारतीय लोकांनी राज्यघटना करून दाखवावी ओके यांनी काय दिलं होतं तर चॅलेंज दिलं होतं त्याचं म्हणणं होतं की तुम्ही भारतीय लोकांनी यांना फक्त करून दाखवा ओके आम्ही मांडलं तुम्हाला लोकांना कारण की हे लोक आपल्याला खूप गैगुजरे समजायचे मग बर्कन हेडनं काय केलं चॅलेंज तर दिलं मग त्या चॅलेंजला सर्व पक्षांनी स्वीकारलं आणि सर्वपक्षीय सर्व पक्षीय एक अहवाल आला त्यालाच म्हणलं त्यालाच म्हणलं जातं नेहरू रिपोर्ट काय म्हणलं जातं नेहरू रिपोर्ट या नेहरू रिपोर्टवरती बऱ्याच लोकांनी आक्षेप पण घेतला कारण की हा हिंदू धर्माला किंवा हिंदू वर्गाला कन्सिडर करणारा एक फक्त पंथ म्हणजे रिपोर्ट होता वगैरे 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 आणि त्या काळात एकोणीसशे नंतर एकोणीसशे एकोणीसचा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट ॲक्ट होता त्या ऍक्ट नंतर असं सा सांगितलं गेलं होतं की आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने जबाबदार शासन पद्धती देऊ परंतु काही केल्या भारतीय लोकांना पहिली राज्यघटना हवी होती लवकर या राज्यघटनेसाठी सरकारनं थोडंसं घाई केली कारण की इंग्लंडमध्ये काय होणार होते सार्वजनिक निवडणुका होणार होत्या आणि सरकारनं लवकरात लवकर घाई करत या नेहरू रिपोर्टच्याच आधी एकोणीसशे सत्तावीसला सायमन कमिशन अपॉइंट करण्यात आली एकोणीसशे सत्तावीसचं सायमन कमिशन हे लक्षात ठेवा सायमन कमिशन कुठं ना कुठंतरी सायमन कमिशन आणि नेहरू रिपोर्ट यांचा क्लॅश होत होता पदोपदी यांचा क्लॅश होत होता ठीक आहे पदोपदी काय होत होता त्यांचा क्लॅश होत होता तर सायमन ठीक आहे सायमन कमिशन आणि नेहरू रिपोर्ट हे खूप इम्पॉर्टंट पार्ट होते सायमन कमिशन आणि नेहरू रिपोर्ट हे खूप काय होते इम्पॉर्टंट पॉईंट्स होते तर ह्या सगळ्या पॉईंट्समुळं ठीक आहे या सगळ्या प्रॉब्लेम्समुळं असं ठरवण्यात आलं की कुठं ना कुठं एक तोडगा काढणं गरजेचं होतं आणि हा जो तोडगा आहे हा तोडगा कुठून निघेल तर हा तोडगा निघेल एका गोलमेज परिषदेतून आणि म्हणूनच गोलमेज परिषद बोलवल्या गेल्या गोलमेज परिषदेमध्ये पहिल्या गोलमेज परिषदेला काँग्रेस पार्टिसिपेट करत केलं नव्हतं दुसऱ्या गोलमेज परिषदेला केलं होतं परंतु त्यांना अपेक्षेत काहीच मिळालं नव्हतं तर दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये एक अशी जातीय निवाडा नावाची एक कन्सेप्ट त्या ठिकाणी उद्याला आणायचा प्रयत्न केला होता आणि जा हा जातीय निवाडा जर सगळ्याच पक्षांनी मान्य नाही केला तर मग मात्र एक श्वेतपत्रिका आणायचं प्लॅनिंग ठरवलं होतं जातीय निवाड्याला काँग्रेसनं खूप जास्त सपोर्ट नव्हता केला कारण की जातीय निवाड्यातून मतदारसंघांची व्याप्ती काय केली गेली होती वाढवण्यात आली होती मतदारसंघ काय केले गेले के होते वाढवले गे होते लक्षात येते मी काय म्हणते मतदारसंघ वाढवले होते हे मतदारसंघ वेगवेगळ्या लोकांसाठी त्या दलित वर्गालासुद्धा मतदारसंघ द्यायचं ठरवलं होतं आणि ह्याच गोष्टीला गांधीजींनी काय केला होता विरोध केला होता की दलित वर्गाला मतदारसंघ वेगळा नको अशानं काय होईल हिंदू लोक फुटतील यामुळेच यामुळेच तिसऱ्या गोलमेज परिषदेवरती थोडासा आपण म्हणू ना एक काँग्रेसचा खूप जास्त मोठा कल नव्हता आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेत खूप जास्त काही आपण म्हणतो ना एक प्रॉपर एक मसुदा जो मसुदा भारतीय राज्यघटनेला धरून असेल तो तयार करायचं ठरवलं था था आणि तिसरी गोलमेज परिषद ज्यावेळेस झाली त्यावेळेस एक श्वेतपत्रिका त्याला व्हाईट पेपर म्हणतात हा व्हाईट पेपर ब्रिटिश पार्लमेंटने जाहीर केला या व्हाइट पेपरमध्येच काही महत्वाचे ऍक्ट्स आणि काही आर्टिकल्स तयार करून ठेवण्यात आले होते साधारणतः या व्हाईट पेपरच्याच आधारावर तीनशे एकवीस कलमांचा एकोणीसशे पस्तीसचा कायदा बनला किती तीनशे एकवीस कलम तीनशे एकतीस सॉरी तीनशे एकवीस कलमांचा एक एकोणीसशे पस्तीसचा कायदा काय झाला जो कायदा खूप इम्पॉर्टंट होता एकोणीसशे पस्तीसचा कायदा जो कायदा काय होता खूप इम्पॉर्टंट असा कायदा होता आणि याच कायद्यामुळं ओके या कायद्यामुळं आपल्या भारताला एक वेगळ्याच प्रकारची रूपरेषा मिळाली आज आपल्या भारतीय राज्यघटनेत जवळपास सत्तर टक्के जे नवीन नवीन सत्तर टक्के जी कलमं आहेत ना ती सगळी कलमं ह्या एकोणीसशे पस्तीसच्याच ॲक्टमधून घेतलेली आहेत आपण एकोणीसशे पस्तीसच्याच ॲक्टचा ॲज इट इज कार्बन कॉपी आहोत असं बऱ्याच टीकाकारांनी सुद्धा आपल्याला म्हटलेलं आहे त्याच्यामुळं कुठं ना कुठं हे एकोणीसशे पस्तीसच्या ॲक्ट संदर्भातलं होतं परंतु ह्याचा रेफरन्स नीट बघा जर तुम्ही प्रश्नपत्रिका प्रश्नांना नीट समजून घेतलं तर कुठं कुठं घटनात्मक सुधारणांचा या घटनात्मक सुधारणा त्याच बरोबर गोलमेज परिषदा आणि त्यानंतर नव्या राज्यघटनेची रूपरेषा ह्या तीन पॉईंट्स ए बी आणि हे सी हे तीन पॉइंट तुम्हाला या ठिकाणी दिसतील ए बी आणि सी हे तीन पॉईंट काय दिसतील ठिकाणी तुम्हाला सेट झालेले दिसतील देन नेक्स्ट क्वेश्चन उत्तर काय लक्षात आलं याचं उत्तर आहे तीन भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्य यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते म्हणजे आणि केंद्र आणि घटक राज्य बरं का घटक राज्य याचा अर्थ स्टेट म्हणजे आपण जे महाराष्ट्र स्टेट वगैरे म्हणतो ते याची पायाभरणी कशात आलेली तुम्हाला दिसते अधिकारांची विभागणी सांगा पटापट मॉर्लिमेंटो सुधारणा एकोणीसशे नऊ मॉन्टेगीज चेन्सफर्ड कायदा एकोणीसशे एकोणीस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पस्तीस भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस एसटीआय मेन्स जुलै दोन हजार बावीसचा हा प्रश्न आहे बघा एक सिंपल सांगतो यामध्ये केंद्र पातळीवर ओके हा जो कायदा आहे या कायद्याबद्दल आपण आता बोलतोय हा कायदा आता मी उत्तर नाही लगेच सांगणार पण केंद्र पातळीवरती दुहेरी व्यवस्था तयार करण्यात आली होती राज्य व्यवस्था आता ही काय राज्य व्यवस्था या ठिकाणी गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला ओके दोन गट दिले गेले होते एक गट होता मंत्र्यांचा आणि एक गट होता अधिकाऱ्यांचा हे जे अधिकारी असायचे हे सगळे आयसीएस आणि सिनियर आयसीएस ऑफिसर असायचे हा मंत्र्यांच्या हातात आणि अधिकाऱ्यांच्या हातात प्रत्येकाच्या हातात खाती असायची तर ही जी खाती असायची ना ही खाती खूप महत्वाची असायची आणि जी फालतूची खाती आहेत ती काही कामाची नाही आहेत अशी खाती ओके ही मंत्र्यांना दिली जायची ही खाती कुठे दिली जायची मंत्र्यांना दिली जायची त्यामुळे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो आहे ह्या गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या हातामध्ये ही दुहेरी राज्यव्यवस्था असायची म्हणजे एकाच ठिकाणी दोन प्रकारची राज्य चालायची अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांची अशी दुहेरी किंवा त्याला द्विदल पद्धती म्हणतात हे एकदम डिटेलमध्ये आणि इन फ्युचर आपण समजून घेऊ आता सध्या आपल्याला तिकडं नाही जायचं आणि ही जी द्विदल पद्धती होती दुहेरी राज्यव्यवस्था ती ऑलरेडी एकोणीसशे एकोणीसच्या ऍक्टद्वारे राज्यांमध्ये सुरू झाली होती परंतु तर राज्यांमध्ये ती यशस्वी झाली नव्हती ती यशस्वी नव्हती म्हणून काय केलं म्हणून एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे या एकोणीसशे पस्तीसचा कायदा जो आहे या पस्तीसच्या कायद्याद्वारे केंद्र पातळीवर दुहेरी शास राज्यव्यवस्था सुरू करण्यात आली आणि एकोणीसशे पस्तीसच्या ऍक्टद्वारे केंद्रात सॉरी राज्यात राज्यात काय करण्यात आलं राज्याला थोडीशी स्वायत्तता देण्यात आली स्वायत्त राज्य पद्धती स्वायत्त राज्य पद्धती म्हणजे काय तर राज्य आता लोकांच्या द्वारे निवडून आलेल्या सदस्यांच्या मार्फत चालवलं जाईल म्हणजे जसं आज आपली विधानसभा विधान परिषद अस्तित्वात आहे अगदी त्याच काळामध्ये एकोणीसशे पस्तीसच्या ऍक्टद्वारे एक राज्यांमध्ये कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह तयार करण्यात आलं होतं इव्हन महाराष्ट्रामध्ये परिषद एकोणीशे सदतीसला तयार करण्यात आली होती तर ही जी महाराष्ट्रामधली परिषद आहे एकोणीसशे सदतीसला तयार झालेली ही विधान परिषद त्या एकोणीसशे पस्तीसच्या ॲक्टद्वारे आलेली आहे तेव्हापासून आत्तापर्यंत चालूच आहे महाराष्ट्राची विधानपरिषद अजून कधीही बरखास्त झालेली नाही ती कंटिन्यू चालू आहे आत्तापर्यंत तर ह्या अशा गोष्टी लक्षात ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा मी लेक्चर्समध्ये सांगायचा मी प्रयत्न या ठिकाणी करतोय तर स्वायत्त राज्यपद्धती ही स्वायत्त राज्यपद्धती काय झाली अस्तित्वात आली आता ऑब्व्हियसली केंद्राला वेगळे अधिकार राज्याला वेध वेगळे अधिकार मग अधिकारांची विभागणी होणं गरजेची आहे की नाही आणि अधिकाऱ्यांची विभागणी होण्यासाठीच त्या एकोणीसशे पस्तीसद्वारे तीन सूच करण्यात आल्या ओके एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे त्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे तीन सूचा करण्यात आल्या त्यातली पहिली होती केंद्रसूची काय होती केंद्र सूची या सूचीमध्ये एकोणसाठ कल् काय होते विषय होते त्यानंतर होती प्रांतसूची या प्रांत सूचीमध्ये चौपन्न काय होते विषय होते आणि त्यानंतर होती समवर्ती सूची त्या समवर्ती सूचीमध्ये किती होते. होते तर छत्तीस विषय होते त्यातली समवर्ती सूची जी आहे या समवर्ती सूचीमधली जी काही कॅटेगरी होती या समवर्ती सूचीमध्ये जे छत्तीस विषय होते त्या छत्तीस विषयांवरती केंद्र सुद्धा कार्य कायदे करू शकते आणि राज्यसुद्धा कायदे करू शकते परंतु केंद्राचा कायदा हा वरचड असतो ही तरतूद एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये पण दिली गेली होती तर हे जे पॉईंट्स आहेत हे फॅक्च्युअल पॉईंट्स तुमच्या डोक्यात फिट असले पाहिजे इन फ्युचरमध्ये मी याच्यावरती परत क्वेश्चन्स घेईल आता हे मी एक्सप्लेनेशनमध्ये सांगतोय पण एक्सप्लेनेशनमध्ये सांगितल्यानंतर परत मी हे क्वेश्चन्स माझ्या पर्सनल क्वेश्चन्समध्ये म्हणजे ह्याच चॅप्टरवरती आधारित ज्यावेळेस मी क्वेश्चन छोटे छोटे बनवेल अगदी छोटे छोटे प्रश्न पण मी बनवतो हे ज्या ज्याच्यामुळे तुमचा फॅक्च्युअल डाटा एकदम स्ट्रॉंग होईल हे आता हे पीवाय क्यू अनालिसिस एकदम स्ट्रॉंग पद्धतीने आपल्याला सेट करायचं आहे बट आता आणखी आपल्याला पुढं या ठिकाणी वर्कआउट करायचं आहे ठीक आहे आय होप सो so, तुम्हाला लक्षात येत असेल चल पुढचा भाग क्वेश्चन नंबर चार भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील टिंबटिंब हा महत्वाचा टप्पा आहे परत तेच म्हणजे हाच सेम क्वेश्चन ओके याच आधारावरचा जो सेम क्वेश्चन आहे हा सेम क्वेश्चन दोन हजार बावीसला एस टी आय मेन्सला विचारला गेला आणि हाच क्वेश्चन्स त्याच वर्षी पी एस आय मेन्सला सुद्धा विचारला गेला पी एस आय मेन्स आणि एस टी आय मेन्सला सेम क्वेश्चन्स पण वेगवेगळ्या अँगलने विचारले गेले सेम क्वेश्चन होते दोन हजार बावीसचे परंतु वेगवेगळ्या अँगलने त्या ठिकाणी काय झाले ते टार्गेट झाले सिम्पल आहे आताच थोड्या वेळापूर्वी आपण बोललो की इंड द इंडियन काउन्सिल ॲक्ट एटीन सिक्स्टी वन हा आपल्या भारताच्या भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा होता लक्षात घ्या हा ब्रिटिश पार्लिमेंटने बनवलेला होता परंतु जरी ब्रिटिश संसदेने बनवला जरी असला तरी तो त्यांनी ब्रिटिश संसदेने हा भारतासाठी बनवला होता भारतासाठी बनवला होता याच्या आधी काय व्हायचं माहिती आहे का अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्नच्या आधी काय व्हायचं ब्रिटिश संसदच बनवायचं असं नव्हतं ब्रिटिश संसदच बनवायचं पण ते ईस्ट इंडियासाठी बनवायचं आप भाग होता ते ईस्ट इंडिया कंपनीला सनद देण्यासाठी ते बनवलं जायचं ईस्ट इंडिया कंपनीला काय दिली जायची सनद हे सगळं सनद देण्यासाठी सगळं चालायचं चालायचं हे सगळं सनद देण्यासाठी चालायचं लक्षात आता कशासाठी चाललंय तर भारतीयांसाठी भारतामध्ये त्यांना राज्य करायचं होतं भारतातले बरेचसे त्यांनी प्रांत जोडून घेतले होते आता त्या प्रांतावरती त्यांना काय करायचं होतं राज्य करायचं होतं आता हे राज्य करण्यासाठी अठराशे एकसष्टच्याच आधी अठराशे एकसष्टच्याच आधी अठराशे अठ्ठावनच्या काळामध्ये जो कायदा आणला गेला त्या कायदा आणल्यानंतर आणल्यानंतर तिथे एक त्यांनी माणूस तयार केला माणूस एकच होता ओके आणि त्या माणसाचं नाव होतं लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग एकच होता परंतु त्याला दोन जबाबदारी दिल्या होत्या दोन जबाबदारी दिल्या होत्या पहिली जबाबदारी होती की तो प्रांतांसाठी ब्रिटिश प्रांत जे होते म्हणजे ज्या प्रांतांना ब्रिटिशांनी जिंकलं त्या ब्रिटिश प्रांतांसाठी तो होता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया त्याला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा मुद्दा होता ओके आणि प्रत्येक प्रांताच्या आतमध्ये एक गव्हर्नर असायचा म्हणजे गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणजे हा जो कॅनिंग आहे तो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून काम करायचा कोणासाठी काम करायचा तर प्रांतांसाठी काम करायचा आणि आपल्या भारतामध्ये काही प्रिन्सली स्टेट पण होते प्रिन्सली स्टेट म्हणजेच काय राजघराणे काय काय होते राजघराणे हे जे राजघराणे होते हे राजघराणे डायरेक्ट राजाच्या अंतर्गत काम करायचे म्हणजे ब्रिटनच्या राजा ह्या राजघराण्यावरचा किंग कोण ओके किंग कोण तर युकेचा किंग या राजघराण्यावरती युकेचा किंग होता आणि या राजघराण्यावरचा अधिकार ओके राजाला असायचा पण राजानं काय केला होता तर राजाचा आवाज या राजघराण्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने व्हाईस रॉय म्हणजे एक मध्यस्थ हा मध्यस्थ म्हणून सुद्धा व्हाईस रॉय हे पद तयार केलं होतं व्हाईस रॉय हे पद भारतीय राजघराण्यात भारतातील असलेल्या राजघराण्यांसाठी होत आणि गव्हर्नर जनरल ऑफ हे पद ब्रिटिश प्रांतांसाठी होतं माणूस एकच माणूस एकच पण त्या माणसाला दोन महत्वाची कामं दिली होती म्हणजे भारतीय राजांबरोबर ज्यावेळेस तो बोलायचा त्यावेळेस तो एज अ वाईस रॉय बोलायचा आणि ब्रिटिश प्रांतांसाठी जो ज्यावेळेस बोलायचा ब्रिटिश प्रांत म्हणजे बॉम्बे प्रांत सिंध प्रांत पंजाब प्रांत असे प्रांत आणि राजे म्हणजे काय तर पटियाला सिंधिया नागपूरचे भोसले असे जे राजे होते किंवा कोल्हापूरचे भोसले यांच्यासाठी जो ज्यावेळेस बोलायचा यांच्याशी बोलायचा त्यावेळेस तो अ वाईस रॉय बोलायचा तो दुसऱ्या कुठल्या अँगलने बोलत नव्हता तो काय बोलायचा ॲज अ वाईस रॉय बोलायचा तर हे जे पॉईंट्स होते हे पॉईंट्स त्या ठिकाणी लक्षात ठेवा एक 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 एक, एक पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील टिंबटिंब हा महत्वाचा टप्पा आहे तर तो अठराशे एकसष्ट टप्पा आहे मग बाकीचे ऍक्ट जे आहेत ह्या बाकीच्या ऍक्टबद्दल द इंडियन काउन्सिल ऍक्ट नाईन एटीन फिफ्टी सेवन द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईन गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन थर्टी सिक्स हे विनाकारण असं काहीतरी त्या ठिकाणी काय केलेलं आहे तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकायचा प्रयत्न केलेला आहे उगच उगच म्हणजे काहीतरी आपलं दिलं म्हणून दिलं ठीक आहे उगच काहीतरी दिलं म्हणून दिलेलं आहे ह्याच्यावरून सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की हे ॲक्ट बाकीचे असे परफेक्टली नव्हतेच एकच उत्तर होते या ठिकाणी म्हणजे मेन्सच्या क्वेश्चन्सला अशा टाईपचे क्वेश्चन येत आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही गेजिंग न सुद्धा करू शकता पण गेजिंग करण्यापेक्षा बेसिक पॉईंट समजून घेणं गरजेचं असते ठीक आहे सो नेक्स्ट पॉईंट भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीस बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे बघा परत पस्तीस वरतीच खेळते परत पस्तीस वरती खेळते हा सुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार वीस चा क्वेश्चन आहे चला सांगा सिम्पल क्वेश्चन आहे क्वेश्चन्सला व्यवस्थित तुम्ही अनालिसिस करा मला चुकीचं विधान आहे आणि तेही एकोणीसशे पस्तीस बाबत बघा या केंद्रात कायद्याद्वारे केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली थोड्या वेळापूर्वीच मी सांगितलं की केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था ही फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम एकोणीसशे द्वारे करण्यात आली आणि हेच फर्स्ट टाइम इन महार फर्स्ट टाइम इन स्टेट असं म्हणलं तर दुहेरी ज्याला म्हणलं आपण जातो डायरची दुहेरी शासन व्यवस्था ही फर्स्ट टाइम इन स्टेट म्हणलं तर एकोणीसशे एकोणीसचा कायदा आणि फर्स्ट टाइम इन सेंट्रल असं म्हणलं केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था ठीक आहे या कायद्यामुळे भारतामध्ये केंद्रात प्रथमच दुहेरी कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती जी झाली ही एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याद्वारे झाली एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याद्वारे भारतामध्ये केंद्रात प्रथमच झाली होती एकोणीशे पस्तीसद्वारे नाही तर एकोणीसशे द्वारे राज्यात आताच थोड्या थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं राज्यात विगृही कायदे मंडळ आलं होतं तर लक्षात आलं मी आता थोड्या वेळापूर्वी म्हणलं होतं की महाराष्ट्रामध्ये विधान परिषद एकोणीसशे सदतीसच्या काळात आली होती म्हणजे त्यासाठी एकोणीसशे पस्तीसचा कायदा जबाबदार होता तर एकोणीसशे एकोणीसशे एकोणीसच्या काळामध्ये भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही मंडळाची निर्मिती झाली पण एकोणीशे एकोणीस बर रे बाबा ना एकोणीसशे पस्तीस नाही त्यामुळं आपलं अन्सर जे आहे ते अन्सर आपल्याला इथंच भेटतं दोन पण तरी पण आपण बाकीचे पुढचे विधान वाचून घेऊ या कायद्यामध्ये प्रांतांमधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली गेली आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की प्रांतामध्ये असलेली दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात दे आणि ती कुठं स्टार्ट केली गेली केंद्रामध्ये स्थापन केली गेली प्रांतामध्ये ही पद्धत कधी सुरू करण्यात आली होती तो ही सुरू करण्यात आली होती एकोणीसशे एकोणीस मध्ये एवढा सुमार कारभार होता त्या प्रांताचा त्या काळात की जसं नव्हते त्याच्यामुळे ही द्वि दुहेरी शासन व्यवस्था आपल्या भारतात सक्सेसफुल ठरली नाही या कायद्यान्वये तीन स्वतंत्र सूच्यांच्या माध्यमातून केंद्र राज्यांच्या अधिकाराचे विभाग करण्यात आले आताच सांगितलं केंद्र राज्य राज्यसूची आणि समवर्ती सूची केंद्रसूचित फिफ्टी नाईन विषय राज्यसूचित फिफ्टी फोर आणि समवर्ती सूचित थर्टी सिक्स हे जे पॉइंट्स आहेत ना हे पॉइंट्स बघा तुम्हाला आता एक लक्षात येईल की हे क्वेश्चन्स जुन्या टाईपचे क्वेश्चन्स होते मुख्य परीक्षा हा आता हा प्रश्न होतात मुख्य परीक्षा दोन हजार वीसचा आता ज्या पोरानं मुख्य परीक्षा हा राज्यसेवेचा प्रश्न आहे ज्या पोरानं राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार वीसच्या ह्या प्रश्नाचा अनालिसिस केला असेल त्या पोरांना हे मागचे क्वेश्चन्स बघा त्याच क्वेश्चनवरती आधारित येतात हीच कला आहे याच फ्रेममध्ये एम पी सी काम करते आणि याच फ्रेममध्ये ज्यावेळेस एम पी सी काम करते हेच फ्रेम तुम्हाला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे ठीक आहे मी परत एकदा सांगतो की या सिरीजचा सा तुम्हा सगळ्यांना जबरदस्त फायदा होणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे रोज जसा वेळ मिळेल अर्धा एक तास हे लेक्चर्स पटापट पटापट करत चालायचं आणि तुम्हाला टायमिंग ऑलरेडी सिलेबसमध्ये किंवा या कोर्सच्या बॅचमध्ये लागलेलं ला आहे माझं जे लेक्चर असेल ते साडेआठचं सा लेक्चर आहे कधी कधी जर ह्याला जुळवणी करण्यासाठी जर लेट झाला तर थोडासा एक पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तासही लेट होऊ शकतो याबद्दल मी क्षम असतो कारण की थोडेसे माझ्या आधी ओके छत्रपती कदम सरांचं लेक्चर या ठिकाणी असतं त्यानंतर काही महत्वाच्या नोट्स बिल्डिंगचं काम सुद्धा या ठिकाणी चालू असतं त्याच्यामुळं कधी कधी एक पी सी ओके तो पी सी पण बिचारा थकून जातो या सगळ्या गोष्टी तुम्हाला यासाठी सांगतोय की जर लेक्चर लेट झालं तर लेक्चर लेट होईल पण होईल त्या दिवशी ते लेक्चर हो होईल भले आम्ही बाकीचे जे लेक्चर्स पुढचे आहेत ते पुढच्या लेक्चर्सला थोडं ॲडजस्ट करू परंतु हे लेक्चर्स होईल ओके चला पुढचा क्वेश्चन घेऊ एकोणीसशे पस्तीस चा भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या परत एकोणीसशे पस्तीस चा कायदा हा क्वेश्चन आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीस बघा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीसचा प्रश्न आणि याच्या आधी ओके याच्यानंतर सुद्धा मुख्य परीक्षा ह्याच्या आधी आपण जस्ट बघितला दोन हजार वीसचा प्रश्न क्वेश्चन फ्रेमिंग सेम आहे फक्त तुम्ही यांच्यावरती काय करायचं आहे धनक्यात लक्ष ठेवायचं आहे एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या अ या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता था प्राप्त झाली ब फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत वाजलो <coughs> होतो जरा था सांगा आता इथं आहे ना एक इश्यू होतो ठीक आहे इथे इश्यू असा होतो की या ठिकाणी एकोणीसशे पस्तीसच्या सरकारच्या कायद्याअंतर्गत तरतुदी ज्या दिल्या होत्या त्याच्यामध्ये या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं मी प्रांतिक स्वायत्तता दिली होती प्रांतांना सांगितलं होतं की तुम्हाला तुमची आम्ही द्विगृही पद्धत आम्ही देत आहोत द्विगृही पद्धत तुम्ही काय करा वरिष्ठ सभागृह तयार करा आणि एक कनिष्ठ सभागृह तयार करा तुम्ही तुमचं स्वतःचे कायदे स्वतः बनवा प्रांतिक स्वायत्तता याचा अर्थ असा होतो तुम्ही स्वतःचे कायदे स्वतः बनवा स्वतःचे कायदे स्वतः बनवा ठीक आहे तुम्ही स्वतःचे कायदे काय करा स्वतः बनवा फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्याद्वारे केली गेली होती एक फेडरल कोर्ट असावं अशी तरतूद या ठिकाणी केली होती नंतर पुढे या फेडरल कोर्टाची स्थापना एकोणीसशे सदतीसमध्ये करायचा प्रयत्न पण झाला होता हे फेडरल कोर्ट अस्तित्वात आलं होतं फेडरल कोर्ट म्हणजे पूर्ण भारताच्या संघराज्याच्या दृष्टिकोनातून तयार झालेलं एक कोर्ट त्या काळात भारताला संघराज्य बनवण्याचा प्रयत्न चालला होता संघराज्य म्हणजेच फेडरल जी फेडरल पद्धत युएसए मध्ये होती म्हणजे युएसए मध्ये असलेली जी फेडरल सिस्टीम होती ही फेडरल सिस्टीम आपल्या भारताला करण्याचा प्रयत्न केला होता आणि या कायद्याद्वारे ओके okay, या कायद्याद्वारे संघराज्याचं एक न्यायालय यावं अशी तरतूद गेली होती आणि एकोणीसशे सदतीसमध्ये हे संघराज्य न्यायालय तयार करण्यात पण आलं होतं मतदारी ओके okay, मताधिकार वाढवण्यात पण आले होते म्हणजे आतापर्यंत मताधिकार कसे असायचे शिक्षण आणि प्रॉपर्टीवर असायचे परंतु हळूहळू मताधिकार वाढवण्यात आले महिलांना सुद्धा मतदानाचा अधिकार देण्यात आला महिलांना सुद्धा या मतदानाच्या अधिकारामध्ये गेलं आणि एकूण लोकसंख्येच्या सुमारे दहा टक्के मताधिकार या ठिकाणी तयार करण्यात आले या कायद्यामध्ये या कायद्यामध्ये संघराज्य लोक प्रशासनाची लोकसेवा आयोगाची संघराज्य लोकसेवा आयोग संघराज्य लोकसेवा आयोगाची सुद्धा तरतूद होती त्यानंतर प्रांत लोकसेवा आयोगाची सुद्धा तरतूद था होती आणि संयुक्त संयुक्त प्रांत लोकसेवा आयोगाची लोक सुद्धा आयोगा तरतूद होती म्हणजे आपले युपीएससीचे जे काही यूपीएससी पी एस जे काय दादो दादा परदादा जे होते ते सगळे तुम्हाला या ठिकाणी दिसतील हे सगळी तरतुदी एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे तयार करण्यात आली होती बट त्यातल्या काहीच तरतुदी ॲक्सेप्ट झाल्या काहीच तरतुदी लागू झाल्या जशी फेडरल कोर्टची तरतूद लागू झाली बाकीच्या ह्या पद्धती खूप जास्त लागू झाल्या नाहीत एकोणीसशे पस्तीसचा कायदा हा सगळ्याच्या सगळा कायदा ॲज इट इज कधीही भारतात लागू झाला नव्हता त्यातल्या काही काहीच गोष्टी लागू झाल्या होत्या आणि तुम्हाला माहितीच आहे की आर बी आय आर बी आयची जी स्थापना आहे ओके आर बी आयची जी स्थापना आहे या कायद्यानुसार झाली हे वाक्य चुकीचं आहे आरबीआयची तरतूद केली गेली होती परंतु स्थापना या नुसार नव्हती झाली म्हणजे एक एक बँक असावी ओके एक मध्यवर्ती बँक असावी अशी तरतूद केली होती पण मध्यवर्ती बँकेची तरतूद या कायद्यानुसार नव्हती झाली तर आरबीआयची स्थापना नाईनटीन थर्टी फोरचा आर बी आय ॲक्ट यानुसार झाली होती त्यामुळे हे विधान काय आहे चुकीचं आहे आणि अ आणि ब विधान बरोबर आहे मग याचं उत्तर काय येईल त्याचं उत्तर येईल एक अँसर काय येईल अँसर एक म्हणजे या ठिकाणी एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्यांसंदर्भात तुम्हाला आता एक दिसेल की कमीत कमी गेल्या एकोणीस पासून तर बावीस पर्यंत या सहा प्रश्नांपैकी तीन प्रश्न हे फक्त एकोणीसशे पस्तीसच्या ऍक्टवरतीच आधारित होते त्यालाच म्हणतात अनालिसिस आणि जेवढे जास्त ऍक्ट तुमचे रिपीट 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 होत आहेत तेवढं समजून चालायचं की या ठिकाणी ते महत्वाचे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आपण घेऊ सातवा प्रश्न पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पर्यंत सुधारित भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीस अंतर्गत टिंबटिंब भाग आणि टिंबटिंब परिशिष्टे होती ओके हा जरा त्यांनी ट्रिकी क्वेश्चन विचारला होता म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस पर्यंत हा एसओ मुख्य परीक्षा दोन हजार अठराचा प्रश्न आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ते आणखी जरा थोडेसे पुढे गेले आणखी पुढं गेले म्हणजे लक्ष्मीकांतच्याही पुढे गेले लक्ष्मीकांत आतापर्यंत तुम्हाला फक्त काय करत होते कलम आणि परिशिष्ट देत होते हे जरा थोडक्या आणखी आणखी पुढं गेलं म्हणजे ह्याच्यात त्यांनी काय केलं मुख्य परीक्षेला थोडीशी इंटरनेटची माहिती किंवा इतर अहवालांची माहिती त्यांनी थोडीशी काय केली गोळा केली के तर हे तर असंच आपल्याला आपल्याला सेम हेच करायचंय आता थोडासा पीपमध्ये अभ्यास वाढवायचा आहे सांगा किती भाग होते किती कलम होते आता कलम तर मी सांगितले तीनशे एकवीस बघा तीनशे एकवीस कुठे दिले तीनशे वीस दिले तीनशे पंचवीस दिले ठीक आहे तीनशे एकवीस फक्त इथे म्हणजे असं नाही की तुम्हाला सगळंच माहिती असलं पाहिजे तुम्ही लक्ष्मीकांत मधलं फक्त कलम जरी नीट पाठांतर करून ठेवले असतील तरी तुम्हाला उत्तर मिळतं दोन <laughs> तुम्हाला उत्तर काय मिळतं दोन म्हणजे काही खूप अशी रॉकेट सायन्स नाहीये तुम्ही एखादं पुस्तक म्हणजे तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आर्टिकलचा किंवा प्रत्येक ऍक्टचा तुम्हाला एकदम ओरिजिनल डाटा वाचायचा आणि त्यातली सगळी कलम तीनशे एकवीस कलम सर वाचावी लागतील काही गरज नाहीये ओके तुम्हाला फक्त काय करायचंय लक्ष्मीकांत वाचायचंय आणि एकदा तुम्ही लक्ष्मीकांत व्यवस्थित नीट वाचलं तर मला असं वाटतं की कुठं ना कुठं तरी ठीक आहे कुठं ना कुठं तरी तुम्हाला हे उत्तर काढण्याची हळूहळू सवय लागेल आणि म्हणूनच म्हणतोय तीनशे एकवीस खूप इम्पॉर्टंट आहे या ठिकाणची ही फॅक्ट मग सांगितलं होतं दहा परिशिष्ट होती आता आपल्याला एक नवीन इन्फॉर्मेशन मिळते ते म्हणजे चौदा भाग म्हणजे इथं का येईल चौदा भाग ओके इथं येईल चौदा भाग तीनशे एकवीस विभाग आणि दहा परिशिष्ट ठीक आहे दहा परिशिष्ट क्लिअर त्यामुळे ह्या एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे त्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावरती सुद्धा तुम्हाला तुम्हाला बे हे दिसेल की तुम्हाला इथं टार्गेट केलं गेलेलं के हे एसो दोन हजार अठराचा प्रश्न आहे ठीक आहे हा एसो दोन हजार अठराचा प्रश्न आहे तर चला पुढचा क्वेश्चन घेऊ गेला इथला ठीक आहे लिहून घेतो चौथा पॉईंट खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे एकोणीसशे नऊच्या कायद्याद्वारे निर्वाचन तत्व दिलं म्हणजे निवडणुकीचं तत्व दिलं एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याद्वारे प्रांतिक स्वायत्तता दिली एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे प्रांतासाठी द्विदल राज्यपद्धती दिली एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्याद्वारे जबाबदार शासन पद्धती दिली हे खूप महत्वाचा क्वेश्चन आहे बोला 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 बघा खालीलपैकी कोणते जो बर एकोणीसशे नऊ च्या कायद्याद्वारे अप्रत्यक्ष दिले होते, होते।, होते एकोणीसशे एकोणीसच्या या एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याद्वारे पहिल्यांदा भारतामध्ये लोक पहिल्यांदाच फर्स्ट फर्स टाइम प्रत्यक्ष निवडणूक होणार होती म्हणजे लोक आपल्या काही सभासदांना ओके सदस्यांना निवडून देणार होते आणि हे जे अप्रत्यक्ष निवडणुकीची पद्धत होती त्याच्यामध्ये ओके त्याच्यामध्ये फक्त मुस्लिमांना स्वतंत्र मतदार दिले होते पण हो। तिथे अप्रत्यक्ष निवडणूक होते प्रत्यक्ष नव्हती आता दुसऱ्या पॉईंटवर येऊ दुसरा पॉईंट काय म्हणते आपल्याला दोन हजार एकोणीसच्या कायद्याद्वारे प्रांतात स्वायत्तता दिली नाही एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याद्वारे प्रांतात स्वायत्तता नव्हती ठीक आहे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याद्वारे प्रांतात स्वायत्तता नव्हती तर प्रांतात स्वायत्ता दिली होती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे दिली होती कारण की प्रांतामध्ये एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याद्वारे काय केली होती द्विदल पद्धती आणली होती द्विदल पद्धती प्रांतात सुरू केली होती एकोणीसशे एकतीस सॉरी आ... एकोणीसशे एकोणीसद्वारे एकोणीसशे पस्तीसद्वारे केंद्रात द्विदल पद्धती आणली केंद्रात द्विदल पद्धती आली ही काय दिले प्रांतासाठी द्विदल राज्य पद्धती म्हणजे हे पण चुकीचं आहे हे पण चुकीचं आहे हे पण चुकीचं आणि जबाबदार शासन पद्धती ही एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्याद्वारे दिली कारण की या कायद्याद्वारे भारताला स्वातंत्र्य मिळाले भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यामुळं आपल्या भारताला एक जबाबदार शासन व्यवस्था तयार करण्याची पद्धत सुरू झाली आणि म्हणून याचं उत्तर येईल चार याचं उत्तर काय येईल चार ह्या ज्या फिरवा फिरवी किंवा घुमवाघुमीच्या गोष्टी असतात ना हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कोणत्या कायद्याद्वारे कोणत्या गोष्टी दिल्या गेल्या आणि कोणत्या कायद्याद्वारे कोणत्या गोष्टी नाही दिल्या गेल्या या सगळ्यांचं काय झालं पाहिजे तर एक ॲनालिसिस झालं पाहिजे पुढचा पाठ प्रश्न क्रमांक नऊ no. एकोणीसशे च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आल्याच नाहीत आल्या नाहीत अ भारत मंडळ रद्द भारतीय संघराज्य केंद्रातील द्विदल राज्य पद्धती आणि प्रांतीय स्वायत्तता हा एक क्वेश्चन तुम्हाला एसओ मुख्य परीक्षा सॉरी अग्री पूर्व परीक्षा दोन हजार अठरा चा क्वेश्चन आहे भारी क्वेश्चन आहे हा पण कोणत्या गोष्टी आल्याच नाहीत अस्तित्वात आताच थोड्या वेळापूर्वी म्हणलं होतं की एकोणीसशे पस्तीस चा कायदा हा पूर्णपणे अस्तित्वात आला नव्हता त्यातल्या काही पद्धती ह्या अस्तित्वात आल्या नव्हत्या आता याच पद्धतीवरती आधारित क्वेश्चन्स तुम्हाला विचारले हा क्वेश्चन्स हा कायदा पूर्णपणे अस्तित्वात नव्हता काय नव्हतं आलं भारत मंडळ म्हणजे ते इंडिया काउन्सिल ओके भारत मंडळ

एकोणीसशे पस्तीसच्या द्वारे ओके एकोणीसशे पस्तीसद्वारे इंडिया भारत मंडळ हे रद्द करण्यात आलं होतं भारत मंडळ म्हणजे मं त्या भारत मंत्र्याच्या आवतीभोवती राहिलेले काही असे प्राणी होते की जे कंटिन्यू त्याच्या कराड्यामध्ये राहायचे ओके कंटिन्यू त्याच्या कराड्यामध्ये राहायचे त्याच्यामुळे ते रद्द भानगड झाली होती ओके भारतीय संघराज्य कधी अस्तित्वात आलंच नाही मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं की फेडरल यू एस एचं जे फेडरल स्ट्रक्चर होतं ते फेडरल स्ट्रक्चर आपल्या भारतात कधी अस्तित्वात आलं नव्हतं कधीच अस्तित्वात आलं नव्हतं फेडरल स्ट्रक्चर किंवा फेडरल हे अस्तित्वातच नव्हतं आलं म्हणजे आपल्याला फेडरल करायचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना फेडरल करताच नाही आलं आणि केंद्रातील द्विदल राज्य पद्धती केंद्रातील द्विदल राज्यपद्धती सुद्धा अस्तित्वात आली नव्हती तयार करून ठेवलं होतं सगळं परंतु अस्तित्वात आलीच नव्हती ह्याला खूप विरोध झाला होता ह्याला खूप म्हणजे खूप विरोध झाला होता त्याच्यामुळं याचं उत्तर काही पण सहायता तर दिली होती भारत मंडळ रद्द झालं होतं ठीके पण हे दोन गोष्टी झाल्या नव्हत्या म्हणून ह्याचं उत्तर येईल दोन ब आणि क ब क ठीक आहे आता ज्या ज्या वेळेस पुढचे वर्कआउट करेल ते ह्या सगळ्या गोष्टींवरतीच वर्कआउट करेल परत एकदा रिवाईज करण्यासाठी आणि त्यानंतरचा महत्वाचा जो क्वेश्चन आहे तो आहे क्वेश्चन नंबर दहा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस अनुसार देशाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिला होता कारण भारत सरकारचा कायदा भारत सरकार कायदा एकोणीसशे पंचतीस अनुसार संघराज्य प्रांत आणि समवर्ती अशा तीन सूचनांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती आता एकदम सिंपल गोष्ट आहे की भारत सरकारच्या कायद्याद्वारे जो शेषाधिकार नावाचा जो चौथा अधिकार होता अधिकाराची विभागणी तीन पद्धतीने केली जाते साधारणतः कोणती केंद्र राज्य आणि समवर्ती परंतु जे केंद्रात येत नाही जे राज्यात येत नाही जे समवर्तीत येत नाही तीनही सूचनामध्ये जे विषय येत नाहीत लक्षात घ्या तीनही सूचनामध्ये जे विषय येत नाहीत ते असतात शेषाधिकार आणि हे शेषाधिकार असे काही लिखित नसतात ते कधी पण तयार होतात परिस्थितीनुसार ते तयार होतात मग परिस्थितीनुसार जर तो शेषाधिकार तयार झाला तर अशा वेळेस अशा वेळेस तो शेषाधिकार पुढं असणं घेणं गरजेचं आहे तर तो, तो शेषाधिकार केंद्राकडे असणं गरजेचं आहे परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो एकोणीसशे पस्तीस नुसार तो शेषाधिकार कोणाकडे दिला होता तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाकडे देण्यात आला केंद्रीय विधीमंडळाकडे न देता तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाकडे देण्यात आला ठीक आहे पुढे देण्यात आला होता गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाकडे त्यामुळे याच उत्तर काय येईल अचुकीचं आहे अ चूक आहे आणि जर अचूक आहे तर खाली यायचं अचूक आहे आणि आर बरोबर आहे बरोबर आहे भारत सरकारच्या कायद्यानुसार तीन सूचनांमध्ये डिवायडेशन केलं गेलं होतं ना आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं केंद्र सूचीमध्ये किती विषय होते फिफ्टी नाईन विषय विसरू नका बरं राज्य सूचीमध्ये चोपन्न आणि समर्थित सूचीमध्ये छत्तीस आता मला नाही वाटत की तुमच्यापैकी कुणी हे तीन विषयांचे नंबर कधी आता विसरतील म्हणजे लेक्चरच्या आधी आपल्याला ले हे नंबर विचारले असते तर कदाचित कोणाला आले नसते ठीक आहे पण आता लेक्चरच्या नंतर हे तुम्हाला नंबर काय असतील आता मेमराईज होतील याला प्रश्न करने ला 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 तर यालाच म्हणतात प्रश्नसंग्रामाद्वारे करण्यात आलेला अभ्यास की जेणेकरून आपल्याला जे पॉईंट्स जे आहेत हे पॉईंट्स आपल्याला काय होतील पटापट 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 कवर होते तर हा झाला तुमचा आजचा प्रश्नसंग्राम या प्रश्नसंग्रामाच्या नंतर आता तुम्हाला जे काही दहा दहा पंधरा पंधरा क्वेश्चन आम्ही देण्याचा प्रयत्न करू या क्वेश्चन्सच्या अंतर्गत जेवढे पी वायक्यू तुम्हाला या ठिकाणी कवर करता येईल तेवढे तुम्ही आम्ही तुम्हाला करून देऊ जाता आता एकच सांगतो की शिक्षक दिनानिमित्त पाच तारखेला पाच सप्टेंबरला आमच्या किरण गुरुजीच्या टीमनं ज्या टीममध्ये हे आमचे पूर्ण टीम मेंबर्स आहेत त्यात मी तुम्हाला राज्यशास्त्र ओके okay, मी तुम्हाला राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय घेणार आहे भूगोल हा विषय सुप्रिया सॉरी प्रियंका मॅडम घेतील कदम सर तुमचं महाराष्ट्राचा भूगोल सॉरी महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक घेतील सुप्रिया मॅडम तुम्हाला चालू घडामोडी घेतील ठीक आहे तर स्वर्षी मॅडम सायन्स घेतील नितीन सर तुमचं मॅथ्स रिजनिंगचं कवर करून देतील त्यात सगळ्यात सध्या त्यांचं रिजनिंग चालू आहे आणि स्मिता मॅडम तुमचा भारतीय इतिहास असे पॉईंट्स घेतील या व्यतिरिक्त बाकीचे पण काही शिक्षक का आहेत जे तुम्हाला लवकरात लवकर जुळतील अपेक्षा करतो तुम्हाला आजचं लेक्चर व्यवस्थित झालं असेल किंवा समजलं असेल असं वाटत असावं जर जे विद्यार्थी यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी जुळतात तर त्यांनी हा जो चॅनल आहे जो माझा मी सांगितलेला तो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि आगामी काळात जे तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ मिळतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जुळायचा प्रयत्न ठीक आहे आपल्या मित्रांनाही सांगा या सिरीजबद्दल ही जी बॅच आहे प्रश्नसंग्रामाची ही प्रश्नसंग्रामाची बॅच आम्ही नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला देतो आहे आणि या नऊशे नव्याण्णव रुपयाच्या नऊशे नव्याण्णव रुपयाच्या या बॅचमध्ये तुम्हाला खूप काही मिळणार आहे काय काय मिळणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी आता ही झाली ॲपची प्रोसेस ठीक आहे या ठिकाणी एवढे विषय आहेत एवढे विषय जवळपास सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढे विषय तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये कुठेही भेटणार नाही आणि त्यातल्या त्यात आम्ही या सगळ्या प्रश्नांवरती आधारित सव्वीस हजार प्रश्न कुठले सव्वीस हजार प्रश्न या ठिकाणी तयार करतो सव्वीस हजार प्रश्न प्लसच मी म्हणेल एवढे प्रश्न तुम्हाला एक वर्षात आम्ही या ठिकाणी देणार आहोत तर हे जे काही विषय आहेत या सगळ्या विषयांचे प्रश्न तुम्हाला भविष्यात मिळणार आहे तेही प्रकरणानुसार प्रकरणानुसार तेही पी वाय क्यू सुद्धा त्यांचं एक्सप्लेनेशन सुद्धा आणि काही आमचे अपेक्षित प्रश्न सुद्धा एवढं सगळं तुम्हाला फक्त मात्र नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळतंय तर आपल्या मित्रांना सुद्धा ह्या बॅचबद्दल नक्की सांगा ज्यांनी कुणी बॅच घेतलेली आहे त्यांनी सुद्धा आणि ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी सुद्धा या बॅच या, या किरण गुरुजी ऍपला डाउनलोड करून या ठिकाणी डेमो फाईल्स आम्ही काही ऍड करून दिलेल्या आहेत त्या डेमो फाईल्स तुम्ही बघू शकता त्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की आम्ही नक्की शिकवतोय कसं शिकवण्याचा दर्जा काय आहे आणि त्यानंतरच तुम्ही तुमचं डिसिजन घ्या एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र